नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्षामधील शेवटच्या टप्प्यामधील मिलीबग नियंत्रण याविषयी चर्चा करणार आहोत. सध्याच्या वातावरणामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे, त्यामुळे मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्या अगोदर मित्रांनो, आपण आपलं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तसेच आमच्या 97-91-400 या व्हॉट्सॲप क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲपवरती हाय पाठवायला विसरू नका. यामुळे मित्रांनो आपल्याला व्हॉट्सॲपद्वारेच आमच्याद्वारे माहिती पोहोचवली जाईल. मित्रांनो, मिलीबगच्या संपूर्ण नियंत्रणासाठी किंवा मिलीबगचे खरड छाटणीपासून मिलीबग न येण्याचे जर व्यवस्थापन आपल्याला हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून मी जो लेख दिलेला आहे तो संपूर्णपणे वाचावा. यामध्ये मित्रांनो मी मिलीबगच्या पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंतचे नियोजन दिलेले आहे, जसे की खरड छाटणीपासून माल जाईपर्यंतचे मिलीबगचे नियोजन यामध्ये दिलेले आहे. त्यामुळे मित्रांनो हा लेख पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो व्हिडिओच्या विषयाकडे वळूया. तर मित्रांनो, मिलीबग कसा ओळखायचा? मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामधील मिलीबग हा ओळखत नाही, त्यामुळे मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये मिलीबग आल्यानंतरच शेतकऱ्यांना मिलीबग पाहायला मिळतो. त्यासाठी मित्रांनो, झाडावर कोणत्याही ठिकाणी कमी प्रमाणात देखील चिकट द्राव दिसत असेल तर मिलीबग येण्याची आलेल्याची शक्यता 99% असते. झाडावर चिकट द्रव दिसला तर त्यावेळेस मित्रांनो आपण व्यवस्थितपणे साली व खोड चेक केल्यास आपल्याला मिलीबग दिसूनच येईल. झाडाच्या सालीमध्ये मित्रांनो पांढरे कीटक आढळतात, ज्यांच्यावर पांढरट कापसासारखा पदार्थ असतो. काही दिवस गेल्यानंतर मित्रांनो हा जो चिकट स्त्राव वेलीच्या पानांवरती उघाडांवरती पडलेला असतो त्यावरती काळी बुरशी येते. अशा प्रकारे मित्रांनो मिलीबग आपल्याला लगेच ओळखून येतो. मित्रांनो, आपल्याला निरीक्षणातून पहिल्या टप्प्यामध्ये मिलीबग दिसून आल्यास तो आपल्याला नियंत्रित करणे सोपे जाते. त्यानंतर मित्रांनो, मिलीबग नियंत्रणासाठी महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया. मित्रांनो, छाटणीच्या वेळेस म्हणजेच खरड छाटणी किंवा फळ छाटणीच्या वेळेस खोडे व ओलांडी धुणे हे कंपल्सरी आहे. मित्रांनो, हे सर्व जणांनी खोडे व ओलांडी धुवूनच घ्यायला हवेत. तसेच मित्रांनो, फळ छाटणीनंतर पहिला 60 दिवसांआधी 2 मिलीबगसाठी स्प्रे घेणे महत्वाचे आहे, कारण या काळामध्ये मिलीबगचा पहिला अटॅक आपल्या बागेवर होत असतो. या काळामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये मिलीबग आपल्या बागेत असते, ते जर आपण स्प्रे घेतले नाही तर मिलीबग जास्त प्रमाणात वाढतो. मिलीबग आहे की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, जसे की खोडाच्या सालीकडे साली काही प्रमाणामध्ये काढून यांच्या आतमध्ये काही प्रमाणात मिलीबग आहे की नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मित्रांनो, जर आपल्या बागेमध्ये मिलीबग आलेले असेल तर त्या मिलीबगला मारण्यासाठी आपण जे औषध फवारणार आहे त्या औषधाचे कव्हरेज येणे खूपच महत्वाचे आहे. तसेच जर आपण मिलीबगसाठी ड्रिंचिंग करणार असाल तर आपल्या द्राक्ष बागेची मुळी ही चालू असणे गरजेचे आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मिलीबगचे नियंत्रण. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये मिलीबग येत आहे की नाही याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर या काळामध्ये आपल्या बागेमध्ये मिलीबग जर घुसला तर त्याला कव्हर करणे खूपच अवघड आहे. तर मित्रांनो, या काळामध्ये ज्या झाडांना मिलीबग आला आहे त्यांना रिबन बांधून ओळख करून ठेवावी. तसेच ज्या झाडांना मिलीबग आलेला आहे त्या झाडांना कमी प्रमाणामध्ये औषध टाकून पूर्णपणे धुवून काढायचे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा एक्सपोर्टसाठी तयार केलेल्या आहेत त्यांनी फर्टिसिलियम लॅकेनी या जैविक कीटकनाशकाचा वापर करून मिलीबग नियंत्रण करू शकता. यासाठी याचे प्रमाण 7-8 मिली प्रतिलिटरने घेऊन
दर 10 दिवसांनी 3 फवारण्या घ्याव्यात. तसेच मित्रांनो, मिलीबग नियंत्रणासाठी 90 दिवसांच्या आधी आपण ड्रिंचिंग देखील करून घेऊ शकतो. मित्रांनो, शक्यतो ड्रिंचिंग हे 60 दिवसांच्या आसपास करायची असते, पण जर आपल्या बागेवर मिलीबग आलेला असेल तर आपण 90 दिवसांपर्यंत ड्रिंचिंग करू शकतो. यासाठी मित्रांनो, आपण क्लोथियानिडिन 100 ग्रॅमपर्यंत वापर करू शकतो एकरी, किंवा इमिडाक्लोप्रिड आपण एकरी 70% इमिडाक्लोप्रिड आपण एकरी 250 ते 300 ग्रॅमपर्यंत याचा वापर करू शकतो. तसेच मित्रांनो, बाकीच्या शेतकऱ्यांनी देखील, म्हणजेच लोकल साठीच्या शेतकऱ्यांनी देखील आपण इमिडाक्लोप्रिड किंवा क्लोथियानिडिन स्प्रेद्वारे घेऊन मिलीबगचे नियंत्रण करू शकतो. मित्रांनो, बाकीच्या काही फवारण्या घेऊन जर नियंत्रण भेटत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 50% 1 मिली प्रति लिटर व त्यासोबत मिलीबगसाठीचे जैविक औषध कोणतेही घेऊन आपण फवारणी करावी. पण मित्रांनो, हा पर्याय जर गरज असेल तरच करावा, कारण क्लोरोपायरीफॉस हे खूपच विषारी औषध आहे व शेवटच्या टप्प्यामध्ये याचा वापर करायला नको हवा, कारण या औषधाचा अंश हा शेवटपर्यंत राहू शकतो. तर मित्रांनो, मिलीबगच्या नियंत्रणासाठी खरड छाटणीपासूनचे व्यवस्थापन आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या लिंकवरती क्लिक करून वाचायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.